हॅलो गाईज, मी किरण किरण कुक्समध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला बटरी कॉर्न कसे करायचे ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपण हे कॉर्न्स भाजून घेऊयात. मस्त असा पाऊस पडत आहे, पाऊसमध्ये कणीस खायची मजाच काही वेगळी असते. त्यासाठी चला तर मग सगळ्यात आधी आपण हे कणीस भाजून घेऊयात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, करायला सोपी आहे व अशी थोडी फ्लेवरफुल देखील आहे. देखील कॉर्न आपण भाजून घेऊयात. अशा पद्धतीने आपले हे दोन्ही कॉर्न्स भाजून झालेले आहेत. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपल्याला ह्यावरती लिंबू व मीठ सगळीकडे लावून घ्यायचं आहे. लिंबू कट केलेला आहे व ते मीठमध्ये डिप करून सगळीकडे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे कॉर्नला. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आता ह्यावर आपल्याला मस्त बटर ॲड करायचं आहे. भरपूर असं बटर इथे लावून घेऊयात. कॉर्न गरम असल्यामुळे हे बटर देखील मेल्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्यावर आपण मसाले ॲड करूयात. सगळ्यात आधी जिरा पावडर ऍड करूयात. जिरा पावडर, चाट मसाला, रेड चिली पावडर, आपल्याला हे तिन्ही मसाल्यांचा इथे यूज करायचा आहे. थोडा चाट मसाला व रेड चिली पावडर, हे सगळं काही आपल्याला नीट आता स्पूनच्या हेल्पने लावून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. व वरून थोडीशी कोथिंबीर गार्निश करून घ्यायची आहे. व आपलं बटरी कॉर्न तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की ट्राय करून पहा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीसाठी किरण कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.